उरण विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार महेश वालदी यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे पूर्ण होत आहे. या अंतर्गत पारगाव गावातील खालची आळी येथे सामाजिक सभागृह बांधण्यात आलं आहे. आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन या निधीतून करण्यात आलं आहे. या सभागृहाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते एन जी तारेकर, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव पाटील, गाव अध्यक्ष बबन तारेकर, ज्येष्ठ नेते गजानन म्हात्रे, ओवले सरपंच रुपेश गायकवाड, माजी सरपंच शंकर म्हात्रे, माजी सरपंच अहिल्या नाईक, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, माजी उपसरपंच गजानन पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते उदय पाटील गुरुजी, ज्येष्ठ नेते रमण तांडेल, ग्रामसेवक मोरेश्वर मोकल, माजी उपसरपंच सुशीलकांत तारेकर, कन्हैया पाटील, निशा पाटील, मनोज दळवी, विश्वनाथ गायकवाड, सदस्य कल्पना तारेकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. माननीय महेश बालदी यांच्या प्रयत्नानं आणि गाववाल्यांच्या मागणीनुसार 2015 या निधीमधून समाज हॉलचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या समाज मंदिराचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. खरं म्हणजे आपल्याकडं आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या रूपानं आज विकासाची गंगा आणण्याचं काम, तेवढा निधी आता ते आणण्याचं काम सर्व पनवेल उरण तालुक्यामध्ये करत आहेत. आणि मगाशी मी गाडीतनं उतरलं महेंद्रला बोललो की हा रस्ता कधी होणार आहे, कुठल्या वर्षी होणार आहे, कधी बहुतेक वर किती वर्षे झाली, आपण मागा ना, आता विकास करायची वेळ आलेली आहे. आपण खरं म्हणजे 4 कार्यकर्ते जाऊन महेश बालदीकडून जर निधी मागितला किंवा मी शब्द देतो, तुम्ही उद्या सांगा मला रस्ता पाहिजे. उद्या आता कालबाजी बसलेले आहेत, किती मीटर रस्ता होतो सांगा, ताबडतोब त्या रस्त्याला फंड देण्याचं काम आमचं आहे. आपण आता संधी आली तर ते करून घ्या. आता आपण विमानतळाला लागून आपलं गाव कधी उठेल काय मला तेवढं काय माहिती नाही, तर आपला गाव चकाचक करून घ्या आणि आपल्या भागाचा विकास कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातनं आपण सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र यावं आणि आपल्या गावाचा विकास करून घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतं. आपल्या या समाज मंदिराचं उद्घाटन होत असताना या समाज मंदिरामध्ये छोटे छोटे कार्यक्रम आपल्याला करायला या ठिकाणी किंवा गप्पा गोष्टी करायला या ठिकाणी आपण येऊ शकतो. तर मला वाटतं याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला समोरसुद्धा जर मंडप घेतला तर मला वाटतंय मोठी मोठी लग्नसुद्धा या ठिकाणी होऊ शकतील. आणि म्हणून आपण सर्वांनी जी कामं आहेत ती सांगण्याचं काम प्रवीण कालबागेला करा. आमच्यामार्फत आमदार साहेबांना सांगून जो काय निधी लागेल गावातले रस्ते वगैरे असतील तो देण्यात एक साथ नाही पण असत्यातसुद्धा आम्ही नक्कीच ती सर्व कामं देण्याचा. पण हा रस्ता मॉडेल लवकरात लवकर करा. कित्येक वर्ष आम्ही या भागात येतो विश्वनाथच्याकडे, शंकर शेटकडे, तर त्यावेळेपासून तो रस्ता मला तसाच दिसतो. तर आपण सर्वांनी गाववाल्यांनी विचार करावा. इथं खालच्या अली गावा पारगावच्या खालच्या अलीमध्ये एक गरज होती. ही गरज ओळखून हा शब्द आम्ही आमदार साहेबांच्या पुढं टाकल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गावोगावी एकच काम आमदार नेतृत्वातून मिळालेलं असताना साहेबांनी ज्या वेळेला ही निधी इथं मंजूर केलं आणि जयंत भोईर यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने ते इथं आले होते, त्यावेळेला त्यांनी बघितलं की इथं जर समजा समाज मंदिर जर घेतलं, समाज हॉल जर घेतला, इथं रस्त्याची पण सोय पाहिजे. आणि न मागताने आज आमदार साहेबांनी आम्हाला रस्त्याचंही काम इथं दिलं आणि तोही रस्ता इथं पूर्ण झाला असं मी जाहीर करतो.